दुकानदार संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला 11 वाजता सुरुवात झाली. धान्य वितरण करतेवेळी दुकानदारांना पॉश मशीन देण्यात आले, मात्र मशीनला नेट आणि सर्व्हर नेट चालत नसल्याने दुकानदार यांना धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत आहेत. त्या दूर करा व तोपर्यंत ऑफलाईन धान्य विकण्यास परवानगी द्या. तसेच दुकानदार यांना दिले जाणारे कमिशन नाममात्र आहे, ते वाढवून मिळावे आणि ते दर महिन्याला वेळेत मिळावे. अशा अनेक मागणीसाठी गेली अनेक वर्ष मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. आज धरणे आंदोलन सुरू होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट देऊन दुकानदारांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी चर्चा करून 10 डिसेंबर नंतर एक बैठक आयोजित करून स्थानिक पातळीवर प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. आणि वरिष्ठ पातळीवरील प्रश्न पालकमंत्री यांच्या मार्फत सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन प्रभाकर सावंत आणि मनीष दळवी यांनी दिले. आजच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर, स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन धारक तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, काय मागण्या आहेत आणि मागण्या जर मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार आहे, काय सांगा? आजचं हे धरणे आंदोलन देशव्यापी असून आणि या सिंधुदुर्ग स्वतःच त्याचे सक्रिय पडसाद उमटत आहेत. पुढची दिशा ही अशी आहे की हे धरणे आंदोलन आमची कमिशन वाढ आहे ही जर वाढली नाही तर आम्हाला पुढचा पर्याय म्हणून आम्ही 1 जानेवारी 24 रोजी पासून की सर्व देशव्यापी संप पुकारलेला आहे, काम बंद आंदोलनच आम्ही करणार आहोत. काय मागण्या आहेत, काय सर? राज्य शासनाने आम्हाला ज्या आता पॉस मशीनवरती ज्या मशीन लादलेल्या आहेत त्या आता नादुरुस्त झालेल्या आहेत. त्या ठिकाणी दुकानात असलेलं सर्व्हर आणि नेट हे बऱ्याच वेळा दुकानाने उपलब्ध नसल्यामुळे माझ्या दुकानदार बांधवांना कुठेतरी बाहेर जाऊन ते थंब लावून घ्यावे लागतात, त्यामुळे कार्डधारक धान्यापासून वंचित राहतो आणि त्याचा रोष दुकानदारांवर येतो. यासाठी आजचं उपोषण आणि पुढची दिशा आणि त्याचबरोबर कमिशन, हा कमिशनचा आज मुद्दा उपस्थित जास्त आहे की आत्ताच्या ज्या कमिशनमध्ये आमचं दुकानं चालवणं फार कठीण झालं आहे. म्हणजे कुटुंब नाही, एका कारदारावरती दोन दोन माणसं अवलंबून आहेत, म्हणजे एक मापारी आणि सेल्समन, यांचं जर झालं तर 7 ते 8 हजारात काहीच होत नाही. तर कमिशन इतर राज्याप्रमाणे त्यांनी मानधन जर आम्हाला चालू केलं तर खूप बरं होईल. जे 7 ते 8 राज्यात मानधनाचा जो प्रस्ताव चालू आहे तर राज्य शासनाने त्याचाही आमचा दुकानदारांचा विचार करावा, संस्थेचा विचार करावा, जेणेकरून की दुकानदार चांगली सेवा आणखीन देतील या उमेदीने आम्ही काम करू. आपलं नाव? रुपेश पेडणेकर. पद? जिल्हाध्यक्ष म्हणून. संघटनेचं नाव? सिंधुदुर्ग जिल्हा धान्य स्वस्त धान्य दुकान संघटना सिंधुदुर्ग.